येत्या 20 नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. राज्यात कुणाची सत्ता येणार, महायुती की महाविकास आघाडी, हेच ठरवणारी ही निवडणूक. अशातच सर्व विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात देखील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आल्याचं पाहायला मिळतंय. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांचे काका आणि चुलत बंधू यांनी काँग्रेसचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भगीरथ भालके यांना काल आपला पाठिंबा दर्शवला. तसंच सांगली लोकसभा निवडणुकीसाठी प्रभावी उमेदवार मी असताना मित्रपक्षानं माझ्यावर अडकाठी आणली, त्याच पद्धतीनं पंढरपूर मतदारसंघात भगीरथ भालके हे प्रभावी आणि निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार असताना मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीचं नाव न घेता अडखाटी आणण्यासाठी डावपेच आखल्यानं या मतदारसंघात सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती होणार असल्याचे संकेत खासदार विशाल पाटील यांनी दिलेले आहेत. काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचाराच्या निमित्तानं मरवडे इथं त्यांची सभा झाली आणि या सभेत ते बोलत होते. यावेळी भगीरथ भालके, खासदार विशाल पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार विशाल पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरती निशाणा साधत राज्यात सगळीकडे महाविकास आघाडी आहे आणि ती एक संघ आहे असं सांगता आणि शेतकऱ्याच्या पोराला उमेदवारी जाहीर होताच लगेच दुसरा एबी फॉर्म येतोच कसा असा प्रश्न उपस्थित करत भालकेंसाठी अडकाठी आणण्याचं काम केल्याचा आरोप करत या मतदारसंघातील खरी लढत भाजप आणि काँग्रेस यांच्यात आहे. ज्या भाजप सरकारनं सत्तेवर येण्यापूर्वी 15 लाख रुपये गरिबांच्या खात्यावर जमा करण्याची आश्वासनं दिली होती, मात्र ते आश्वासन आता 1500 येऊन थांबलं आहे. या मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवाराला विजय करण्याचं आवाहन करत त्याच्या विरोधात सगळेजण तुटून पडत आहेत, मात्र त्यांना साथ देण्याचं आवाहन करत मराठा व धनगर आरक्षण, सामान्य शेतकरी, कष्टकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना संधी द्यावी असं आवाहन देखील खासदार विशाल पाटील यांनी केलंय. यावेळी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर अवताडे म्हणाले की या मतदारसंघातून लोकसभेप्रमाणे काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांना विजय करावं, मंगळवेढ्यातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. भगीरथ भालके देखील म्हणाले की दामाजी कारखान्यावरील चुकीचा माणूस बदलण्यासाठी समविचारी आघाडीच्या माध्यमातून लढा यशस्वी ठरला. आता विधानसभेच्या निवडणुकीत देखील चुकीचा माणूस बदलण्यासाठी सर्वांनी आपल्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन केलेलं आहे. राजकारण काय होणार तुम्ही विचार करा. मी म्हणतो सांगली पॅटर्न, आमच्यात पण सांगली पॅटर्न झाला की आपल्याच मित्र पक्षाच्या लोकांनी आमच्यावर घात करायचा प्रयत्न केला. आमच्या सांगली लोकसभा मतदारसंघातलं सगळ्यांना माहीत होतं की प्रभावी उमेदवार विशाल पाटील आहे आणि हे माहीत असल्यामुळे आमच्याच मित्रपक्षाला मला थांबवायची गरज वाटली म्हणून सगळेजण एक झाले आणि म्हणून सांगली पॅटर्न हा तुमच्या मतदारसंघात सुद्धा आहे. एकदा का भालके नानांचा पोरगा निवडून आला तर जनतेच्या प्रेमाच्या जोरावर, त्याच्या कामाच्या जोरावर तो पुन्हा मागे सरणार नाही हे माहीत असल्यामुळे ह्या पोराला रोखण्यासाठी षडयंत्र ह्या मतदारसंघात खेळला गेला. अहो जगात महाविकास आघाडी महाराष्ट्रभर तुम्ही सांगता, सगळीकडे महाविकास आघाडी एक संघ म्हणता, एका गरीब स्वभावाच्या पोराला उमेदवारी मिळाल्यावर लगेच दुसरा एबी फॉर्म येतोच कसा, ह्याच्या मागची काय खेळी आहे? कोण म्हणते बॅगा घेतल्या? अहो तुमचा मतदारसंघाचा संबंध नाही, तुम्हाला हाच मतदारसंघ कसा काय निवडा? आमच्या मतदारसंघातील शिवसेनेचा जो उमेदवार दिला होता त्याचं डिपॉझिट जमून झालं, डिपॉझिट अनामत सुद्धा परत मिळाली. या मतदारसंघात खरी लढत ही भाजप विरुद्ध काँग्रेस पक्षाची आहे. इतर उमेदवार फक्त ते मशिनीत नावं भरायची असतात म्हणून उभारलेले आहेत, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. ह्या वेळेला पंज्याशिवाय पर्याय नाही. अहो मोदी 15 लाख 15 लाख देतो म्हणत होते, 15 लाखाचं 1.5 लाख 15,000 शेवटी 1500 रुपयावर आले.
10 वर्षापूर्वी तुमचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाला 2014 साली. फडणवीस साहेबांनी तर वैतागून आणलं टीव्हीवर, रोज त्याचा चेहरा बघून बघून मला मी वैताग येऊ लागला. तोपर्यंत त्यांना एकदाही सुचलं नाही की गरीब आपल्या माता बहिणींना 4 पैसे द्यावे, ते कधीच सुचलं नाही. निवडणूक जवळ आल्यावर राहुल गांधींनी सांगितलं, मी प्रत्येक भगिनीला महिन्याला 3000 रुपये देणार, हे राहुल गांधींनी घोषणा केली. मग आता तुम्ही देतोय 1500 रुपये. सामान्य कष्टकऱ्यांसाठी जगणार लढणार गांधी परिवार हे आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी तिथं दिलेत राहू.